वसावळ विभागात पोलीस मित्र ग्राम संरक्षण पथक स्थापन. जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत्या चोऱ्या, घरफोड्या, पशुधन चोरीच्या घटना व इतर घडणारे गुन्हे लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गावागावात ग्राम संरक्षण पथक निर्मितीचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. आदेशाला अनुसरून नशिराबाद पोलीस स्टेशन येथे तरसोद, भुसावळ तालुक्यातील साकेगाव, कंडारी, कन्हाळा आदी गावात ग्राम संरक्षण पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच पथकातील पोलीस मित्रांना टी शर्ट, लाठी, शिट्टी, ओळखपत्रासह विशेष पोलीस किटचे वाटपही करण्यात आले. येणाऱ्या काळात ग्राम संरक्षण पथकातील तरुण पोलीस मित्र गावात घडणाऱ्या गुन्ह्यांवरील प्रतिबंधासाठी पोलीस विभागाला उपयुक्त ठरणार असल्याचे तसेच प्रत्येक गावात त्यांच्या सोयीनुसार ग्राम संरक्षक रात्री 12 ते सकाळी 5 वाजेपर्यंत गस्त घालणार असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ. 45 गाव आहेत शहर परिषदेमध्ये, एक इकडे 25 गाव आहेत नशिराबाद मध्ये, शहर नाही नशिराबाद 15 गाव आणि इकडे 27 गाव. अशा पद्धतीने ही गावांची संख्या आहे, प्लस भुसावळ शहर एक मोठं आहे आणि यामधून जर प्रत्येक गावाने सरासरी 15-15 मुलं दिली अशा पद्धतीनं ग्राम सुरक्षा दल म्हणून जर 15-15 किंवा 20-20 लोक दिली तर साधारण आपले 650 ते 700 मित्र या माध्यमातून आपले उभे राहतील आणि मग या 200 लोकांना, 200 पोलिसांना जेव्हा 700 लोकांची मदत भेटेल तेव्हा ही संख्या 900 पर्यंत जाईल. आणि मग मला वाटतं कोणताही गुन्हेगार असेल, गाय चोरणारा असेल, शेतामध्ये मोटर चोरणारा असेल, केबल चोरणारा असेल, शास्त्र चोरीच्या सध्या घटना वाढायला लागतात. ग्रामीण भागातली जी मुलं असतील, शेतीमधल्या वस्तू, केळीचे घर चोरून येईपर्यंत चोरी करायला लागले. हा चोर येतो कुठून? नक्कीच इथं जर आला भुसावळमध्ये तर तो एकतर 3-4 शक्यता आहे. एक तर तो भुसावळचाच असेल, पहिली शक्यता भुसावळचाच आहे. दुसरी शक्यता तो तिकडून जागावकडून आला, दामदेर रोडने आला, इकडं वरणगाव रोडने आला किंवा यावल रोडने आला किंवा आणखी एखादा मधला रोड आहे. थोडक्यात तो कुठून तरी आला आणि कुठंतरी जाणारा.